आपण अडचणीत सापडलो म्हणून दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी राणा दाम्पत्य ही नौटंकी करताय. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली गेली आहे. 2 दिवसांपूर्वी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची ईडी कार्यालयामध्ये तक्रार केली होती. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली असून आपण अडचणीत सापडले म्हणून दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी राणा दाम्पत्य ही नौटंकी करताय अशी बोचरी टीका माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. रवी राणा आणि नवनीत राणा यांची नौटंकी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. तशीच ही एक नौटंकी आहे. कुठला तरी विषय घ्यायचा, आपण अडचणीमध्ये सापडलो आहे तर दुसऱ्याला बदनाम तरी करता येईल का, आणि म्हणून परवा त्यांनी केलेला हा प्रयोग की काही कागदपत्र मी ईडीला दिलेली आहेत आणि अडसुळ्यांची ईडीची चौकशी लागेल, हाच विषय माझ्या माहितीप्रमाणे आजच्या या तुमच्या मुलाखत घेण्यामागचा विषय आहे. खऱ्या अर्थाने सिटी कॉपरेटिव्ह बँकेचा मी चेअरमन आहे आणि हे मी काही नाकारत नाही, पण त्या ठिकाणी माझ्या काही अधिकाऱ्यांची काही गैरप्रकारे कर्ज वाटली त्याबद्दल मी स्वतःच त्यांची तक्रार इकॉनॉमिक ऑफेन्स या पोलिसांच्या मोठ्या विंगकडे केलेली आहे आणि ती त्यांची चौकशी सुरू आहे. आणि त्यामुळे किंबहुना त्यांच्याच सांगण्यानुसार त्या अधिकाऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्याचं काम सुद्धा मी केलेलं आहे. त्याशिवाय जी 88 चौकशी होती सहकार खात्याची, हा विषय आला एकदा वेगळा आहे आणि ईडीचा विषय वेगळा आहे. ईडी मनी लॉन्ड्रिंग की तुम्ही एखादा व्यवहार गैरव्यवहार केलेला आहे आणि त्याचे पैसे कुठेतरी गुंतवलेले आहेत किंवा परदेशात गुंतवले आहेत किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही अन्य प्रकारे त्याचा वापर केलेला आहे, एवढ्या पुरता इन्फोर्समेंट डायरेक्टर हे चौकशी करू शकतात. परंतु या ईडीचा वापर आता CBIला बंदी घातली राज्य सरकारने की आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कुठे आमच्या या महाराष्ट्रामध्ये चौकशी कोणाची करता येणार नाही. मग आता नवीन प्रयोग केलेला आहे की ही ईडीची चौकशी ही केंद्राची एक एजन्सी आहे आणि त्या एजन्सीमार्फत कोणाला तरी बदनाम तरी किमान करता येईल का, की त्यातून निष्पन्न काही निघो अगर न निघो तो विषय संदर्भ असो किंवा नसो हा प्रयोग ईडीच्या माध्यमातून केला जातो आहे. आणि म्हणून रवी राणाला वाटलं की आपली आता बदनामी होणार, आपलं पद जाणार, बायकोचं पद जाणार आमदारकी आणि खासदारकी, मग आता ह्यांना बदनाम तरी करता येईल का, आणि म्हणून त्यांनी त्या परवाच्या TV असं सांगितलं TV चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये की मी इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला खऱ्या अर्थाने अडसुळ्यांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे दिलेली आहेत. आता त्याने ती सिद्ध करावी, ईडीने मला बोलवावं, बोलवलेलं नाही, बोलवतील असं मला वाटत नाही आणि बोलवलं तर मला त्याची काही अजिबात भीती नाही, परंतु एक बदनाम करण्याच्या दृष्टीहेतूने केलेला हा प्रयोग आहे, यापेक्षा वेगळं काही त्याचं नाव नाही.